मेरा देश मेरा नेता या कार्यक्रमात आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत पुणे शहरातील प्रभाग क्रमांक 30 जनता वसाहत दत्तवाडी येथील माननीय नगरसेविका प्रिया शिवाजी गदादे पाटील. नमस्कार मॅडम, आपले स्वागत आहे. मॅडम, आज आपण चर्चा करणार आहोत की आतापर्यंत आपण प्रभागासाठी काय काय कामं केलेली आहेत आणि इथून पुढे आपले काय संकल्प आहेत, तर थोडक्यात सांगा. नमस्कार, मी प्रिया शिवाजी गदादे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची नगरसेविका म्हणून काम पाहते. जनता वसाहत हा पूर्वी माझ्या स्वर्गीय आई छायाताई गदादे पाटील यांच्या संकल्पनेतून त्या प्रभागामध्ये भरपूर कामं करण्यात आली. तसं माझी आता दुसरी वेळ असल्यामुळे तिथं पण विविध प्रकारचे, आपण जसं वस्तीचं नाव आहे जनता वसाहत, त्याप्रमाणे आम्ही जनता दवाखाना, जनता पार्क, जनता चौक किंवा जनता सांस्कृतिक हॉल अशा अनेक आपण गोष्टी तिथं प्रभागामध्ये उपलब्ध केल्या, की जेणेकरून गोरगरिबांना तिथं त्यांची मुलांची लग्न असतील किंवा त्यांचे काही छोटे मोठे काही कार्यक्रम असतील त्यांच्यासाठी आपण तो एक जनता सांस्कृतिक हॉल केला, जेणेकरून त्यांना फक्त तिथं जी काही साफसफाई असेल त्यातच फक्त पैसे द्यायचे, बाकी काही आपण फ्रीमध्येच देतो, म्हणजे त्यांना ते पैसे पण आपण त्यांच्याकडून घेत नाही. तर अशा प्रकारचे आपण त्यांना सुविधा आतापर्यंत दिल्या आहेत. जनता वसाहत मध्ये 108 गल्ले आहेत, त्या गल्ल्यांमध्ये हाऊस टू हाऊस आपण सर्वे करून लाईट, नळ आणि रेशनिंग कार्ड कुणाचं आहे, मीटर कुणाकुणाचे आहेत कुणाचे नाही, अशा अनेक प्रकारचं आपण गेली 10 वर्षापासून सर्वे करतो. जशी लोकवस्ती वाढते तशाप्रमाणे आपण त्यांना सुविधा देण्यासाठी आपण सेवेत आहोत. आणि त्याच्या आधी पण माझ्या स्वर्गीय आईंनी जी संकल्पना केलेली की वारकरी सेवा प्रतिष्ठान, ज्याचे अध्यक्ष माझे स्वतः वडील आहेत, त्यामार्फत ते गोरगरिबांच्या मुलींची जी लग्न असतात त्यामध्ये आपण झाल वाटत करतो, की एक त्यांचा शुभाशीर्वाद किंवा एक कन्यादान केल्याप्रमाणे आपण ते आतापर्यंत एक साधारण 8 ते 10 हजारची झाली वाटप केलेल्या आहेत आपण. तर अशा प्रकारे एक समाजसेवेचं बाळपडू मला माझ्या आजोबा आई किंवा वडील यांच्यापासून मिळाले. तर ते समाजकार्य आपल्या पूर्ण परिसराला किंवा जगाला करावं यासाठी मी राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि 2012 मी पहिल्यांदा निवडणूक लढवून आता धिक्क्याने निवडून आले. परत काही असे प्रॉब्लेम झाले की जेणेकरून पोटनिवडणूक लागले, पण माझ्या मतदार माता बंधूंचा एवढा माझ्यावर विश्वास होता की त्यामध्ये पण मी परत प्री इलेक्शन मध्ये सुद्धा निवडून आले. तर आपण जी कामाची करतो त्याची पावती आपल्याला त्या स्वरूपातच मिळत आली आहे. त्याप्रमाणे मी 10 वर्षात 3 नगरसेवक झाले हे मला अगदी अभिमानाने सांगावं वाटतं. आणि आता इथून पुढे जर प्रभागांमध्ये ज्या महिलांसाठी आहेत, महिला सक्षमीकरण किंवा महिलांचा सुरक्षेचा जो विभाग आहे, आपण बघतोय पुणे शहरामध्ये पण खूप महिलांची सुरक्षतेबाबत अडचणी वाढत चालल्या, तर आपण एक असं महिलांसाठी सक्षमीकरण शिबिर किंवा महिलांना लघु उद्योग की जे बचत गटांच्या मार्फत महानगरपालिकेच्या मार्फत त्यांना आपण कसे देऊ यासाठी मी प्रयत्न करते. आपल्या युवकांसाठी त्यांची शरीर यष्टी चांगली व्हावी. आज बघतो आपण आपल्या पुण्यातून भरपूर जण कुस्ती किंवा वेगवेगळ्या खेळांमध्ये नाविन्य मिळवतात, त्याप्रमाणे माझ्या पण वस्तीतून असे काही मुलं मिळावीत यासाठी मी त्यांची एमपीएससीची परीक्षा असू दे किंवा त्यांना जर खेळामध्ये आवड असेल तर अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मी माझं आणि माझ्या कुटुंबाचं नेहमी सहकार्य असतं, की जर आपल्याला पदर खर्च देऊन करावं लागलं तरी करतो किंवा महानगरपालिकेतून द्यावं देता आलं तरी त्याच्यासाठी आम्ही तत्पर आहोत. आणि दुसरी गोष्ट, महिलांना आपण बचत गटातून रोजगार मिळून देण्यासाठी खूप आवश्यक आहे, कारण माझा प्रभाग हा जवळजवळ 90% स्लम आहे, की जेथे आज जर तुम्ही काम केलं तरच 2 वेळा तुम्हाला जेवण मिळेल. त्यासाठी माझी एक महिला म्हणून अशी एक इच्छा आहे की माझ्याप्रमाणे माझ्या महिलांनी किंवा माझ्या जवळच्या मुली आहेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी आपली नवीन ओळख निर्माण करावी यासाठी मी प्रयत्नशील आहेत. माझे वडील गेली 25 वर्ष या कामामध्ये आहेत, की जेणेकरून वारकरी सेवा प्रतिष्ठानतर्फे वारकऱ्यांची सेवा म्हणून दरवर्षी जेव्हा पालखी आपल्या पुण्यामध्ये येते त्यावेळेस जवळजवळ 20 ते 25 हजार वारकरी आपले जेवण करून जातात. त्यांच्या आंघोळीची व्यवस्था असू दे, छत्री दुरुस्ती, चप्पल दुरुस्ती, वेगवेगळ्या जे आपलं बेसिक नीड्स आहेत की या सगळ्या यात्रेमध्ये किंवा त्या पालखीच्या यामध्ये वारीमध्ये त्यांना जे लागतं, औषधोपचार असू दे किंवा नेत्र तपासणी असू दे, काही डॉक्टर चेकअप, हेल्थ चेकअप असू दे, ते आपल्या माध्यमातून आपण दरवर्षी करत असतो. गेल्या वर्षभरात दर 6 महिन्यांनी आपण महिलांसाठी हेल्थ चेकअप
करतो की काही महिलांचं हिमोग्लोबिन कमी असतं आणि आजकाल आपण बघतोय की कॅन्सर हा रोग इतका वाढतोय की आपल्या अशिक्षित महिलांना या गोष्टींबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळे आपण पण वेगवेगळे कॅम्प घेतो की जेणेकरून महिलांना युवतींना आपल्या हेल्थ विषयी जागरूकता व्हावी यासाठी आपण ते कॅम्प घेत असतो. ज्येष्ठ नागरिकांना चष्मे वाटप करतो, मोतीबिंदूचे काही ऑपरेशन असतील तर आपल्या ज्या संस्था कार्य करतात पुणे शहरामध्ये त्यांच्याशी कोऑर्डिनेट करून आपण अशा लोकांची पण रुग्णांची मदत करतो की ज्यांची कॅपॅसिटी नाही आपला उपचार घेण्याची, त्यासाठी पण आपण प्रयत्न करत असतो. आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण बघतोय आता सिंहगड रोड इतकं गर्दीचा विषय झालाय वाहतुकीचा, तर आमचा प्रयत्न हाच राहणार आहे की तिथं सर्व्हिस रोड किंवा उड्डाण पूल जर आपल्या महानगरपालिकेच्या संकल्पनेतून, या आधी पण मी एक प्रस्ताव दिला होता पण काही महानगरपालिकेच्या त्रुटी त्यामध्ये होत्या ज्यामुळे तो रखडला गेला, त्यासाठी मी 8 कोटीचा निधी उपलब्ध केला होता पण त्या गोष्टी राहिल्या. पण आता इथून पुढे पण माझा तो प्रयत्न राहणार की आपली सिंहगड रोडची वाहतूक विस्कळीत होत चालली आहे किंवा तो जो ट्रॅफिक जाम असतो 6 नंतर अगदी वडगाव पर्यंत तो कुठेतरी सुटावा प्रश्न ट्रॅफिकचा, यासाठी आम्ही एक प्रयत्न असतो. आणि माननीय अजित दादांनी पण आजपर्यंत गेल्या 15 वर्षामध्ये आपण बघितलं पुणे शहराचा काय विकास केलाय, त्याप्रमाणे आम्ही त्यांचा जो एक विजन आहे पक्षाचं की तुम्ही महिलांनाही प्राधान्याने पुढे आणा या क्षेत्रांमध्ये, युवकांनाही चांगलं शिक्षण, त्यांचं चांगलं रोजगार त्यांना मिळावा, यासाठी जो पक्षाचं विजन आहे तोच विजन डोळ्यापुढे ठेवून येणाऱ्या भविष्यामध्ये आपण पण माझ्या प्रभागामध्ये तो अवलंबणार आहे आणि येणाऱ्या सर्व त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत ते अगदी ते पहिल्यापासून जसं सांगतात तसंच आता पण आम्ही असणारच आहोत. त्यामुळं माझे मत असे आहेत की जे किती काही झालं, मी 10 वाजता जरी ते आले माझ्याकडे तरी ते कधी संकोच करत नाही की ताई 10 वाजले रात्रीचे, पण नाही त्यांना पण माहितीये की 100% गदादे कुटुंब हे त्यांच्यासाठी तत्पर आहे. त्यामुळं जो पवार साहेबांचा वारसा आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार जसं त्यांच्यामध्ये कसं कामासाठी आलंय आणि त्याचं काम होत नाही तोपर्यंत त्या माणसाला ते विसरणार नाही, त्याप्रमाणे आम्ही पण थोडंफार त्या प्रकारचं एक समाज कार्य या प्रभागामध्ये करतोय, पुणे शहरामध्ये करतोय. त्यासाठी माझ्या मतदार बंधू भगिनींचे मी खूप आभारी आहे की त्यांनी सत्तेची लाट किंवा एक पक्षाची लाट असताना सुद्धा मला एवढं मताधिकाराने निवडून दिलं आणि त्यांच्या सेवेसाठी मला त्यांनी इथं पाठवलं, यासाठी मी माझ्या मतदारांची आणि पुणे शहरातील नागरिकांची आभारी. धन्यवाद मॅडम, खूपच छान. म्हणजे तुम्ही स्वतःला लोकांसाठी जे वाहून दिलेलं आहे आणि जे पूर्णपणे तुम्ही आत्मत्यागाने काम करत आहात ते खूपच कौतुकास्पद आहे. आणि इथून पुढचे तुमचे जे काही संकल्प आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगाल. तेच की आपल्या महिलांना रोजगार मिळावा, युवतींना योग्य शिक्षण, की आपण बरेचदा बघतो झोपडपट्टीतल्या मुलींचं कसं 18 पूर्ण झालं की लग्न, बरोबर, पण काही मुली इतक्या हुशार आहेत की त्यांना MPSC द्यायची, UPSC द्यायची किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, कोणाला पार्लरिंग आवडतं, कोणाला काही आवडतं. आजकाल आपण बघतो ह्या गोष्टींकडे मुलींचा कल खूप वाढत चाललाय, तर आपण महानगरपालिकेच्या अंतर्गत त्यांना एक चांगला जॉब मिळावा किंवा त्यांना एक चांगलं प्रशिक्षण मिळावं यासाठी प्रयत्नशील आहोत. आणि युवकांना बेरोजगारी खूप वाढते आजकाल, गुन्हेगारी वाढते, तर त्यांच्यासाठी एक आपण समुपदेशनसाठी एक आपण शिबिर घेत असतो दरवेळी, जेणेकरून त्यांना एक वेगळं काहीतरी कळावं की जगामध्ये काय घडतं आणि आपण काय वागतोय. झोपडपट्टीमध्ये बघितलं की सगळ्यांना गुन्हेगारी दिसते, पण आज स्वर्गीय माझ्या आई त्यांनी त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये चौकी उभारली की जेणेकरून 75% जनतामधली गुन्हेगारी ही कमी झाली. की लोक आधी जनता असं म्हणले की घाबरायचे रिक्षावाले की नाही त्या वस्तीत जायचं नाही आम्हाला, पण आता आपलं कार्य कुठंतरी चांगलंय, लोकांचं काहीतरी पाठिंबा आहे आपल्याला, त्यामुळे तिथली गुन्हेगारी कमी होत नाही. त्यामुळे आपण युवकांसाठी प्रयत्नशील आहोत की त्यांना चांगला रोजगार मिळावा, ज्येष्ठांना त्यांचे हेल्थ चेकअप असतील किंवा जे त्यांची कौटुंबिक असू दे किंवा दैनंदिन असू दे किंवा कुठलेही जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतील ते सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न. पुढचे जे काही तुमचे संकल्प आहेत ते सिद्धी जावेत म्हणून आमच्या वेब मिरचीकडून तुम्हाला शुभेच्छा आणि आपण वेळातला वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. गाव, देश आणि जगभरातील इतर ताज्या घडामोडींसाठी प्रॉपर्टी, नोकरी विषयक आणि 1,60,000 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसच्या मोफत जाहिरात व 5 पेजेसचा कॅटलॉग बनवण्यासाठी आणि सर्वात महत्वाचे आपल्या कोणत्याही व्यवसायाची वेबसाईट कमीत कमी वेळेत स्वतः बनवण्यासाठी आजच आमच्या www.webmirchi.com या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि वेब मिरचीचे मल्टीपर्पज ऍप डाउनलोड करा.
कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.